मागच्या काळामध्ये या सरकारने ज्यावेळेस कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विरुद्ध गरळ उकली होती आणि त्यावेळेस या भागातील जनतेने सुद्धा काही भूमिका मांडली होती, जे सीमावर्ती भाग आहे विशेषतः जत तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथला ज्वलंत आहे आणि या सरकारने स्वतःच्या मला वाटतं स्वतःच स्वतःची तारीफ करून घेतली होती आणि ही तारीफ करत असताना आजही तो त्या भागातले प्रश्न जसेच्या तसे आहेत। आम्ही या सरकारने या सीमावर्ती भागातील जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, नाही तर हा मराठी माणसावर मराठी बांधवावर हा मोठा अन्याय ठरेल। बिल्कुल उद्धव साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे की मोठ्या संख्येने गद्दार एकत्र करण्यापेक्षा एक निष्ठावान मोजके मावळे मावळत छत्रपती शिवरायांनी हेच केलं होतं। समोर लाखो लोकांची फौज होती औरंगजेबाची दिल्लीहून आलेली, परंतु या महाराष्ट्रात मुठभर मावळ्यांची फौज छत्रपती शिवरायांच्या हाती होती आणि या मुठभर मावळ्यांच्या आधारावर त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं। वाटतं हाच विचार घेऊन पुढे शिवसेना प्रमुख आणि उद्धवजी ठाकरे साहेब चाललेले आहेत की मोठ्या संख्येनं गद्दार लोक जमा करण्यापेक्षा मुठभर निष्ठावान वाटतं यांच्या बळावर एक लढाई लढली जावी आणि ही लढाई निश्चित जिंकण्याची क्षमता त्यांच्या मनगटात आहे। हे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, फक्त संभाजीनगरात नाही, मुंबईत तर त्याचा सुळसुळाट आहे मोठ्या प्रमाणावर आणि म्हणून ही फक्त संभाजीनगरची घटना नाही तर महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होतो। सरकारचं याच्याकडे दुर्लक्ष आहे, तरुण पिढी याच्यामध्ये बर्बाद होते, ऑनलाईनसुद्धा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या औषधीच्या माध्यमातूनसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं अंमली पदार्थ येत आहेत। सरकार मला वाटतं राजकारणात गुंतलेली आहे, एक तरुण पिढी बर्बाद होती याच्याकडे सरकारचं लक्ष नाही।